आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त उल्हासनगरात मनसेच्या वतीने मराठी शाळेच्या शिक्षकांना पुस्तकं भेट देऊन सत्कार करण्यात आला. फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन म्हणजेच कवी कुसुमाग्रज उर्फ वि व शिरवाडकर यांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरमधील मराठी शाळेत व ज्या शाळेत मराठी हा विषय शिकवला जातो असा शिक्षकांचा सत्कार करून पुस्तक भेट देऊन मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला आहे. आज कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन, मराठी तसे म्हणजेच मराठी भाषा दिवस. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दरवर्षी हा कार्यक्रम राबवते. मराठी शाळा ज्या आहेत तेथील मुख्याध्यापक, तिथले मराठी शिक्षक, मराठी विषय जे शिकवतात ते शिक्षक, तसेच इंग्रजी माध्यमातील शाळा तेथे मराठी विषय शिकवणारे शिक्षक आणि महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मय मंडळ जे चालवतात ते मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख यांना आम्ही कविवर्य कुसुमाग्रजांचं पुस्तक एक फूल असं देऊन आम्ही त्याचा सन्मान करतो. हा आम्ही छोटासा उपक्रम दरवर्षी करत असतो जेणेकरून आपली मराठी भाषा ही टिकवावी. आपले सर्व संत महात्म्यांनी जे वाङ्मय लिहून ठेवलं आहे ते आपल्याला वाचता यावं म्हणून मराठी हे आलं पाहिजे आणि आपणच आपल्या महाराष्ट्र राज्यात उपरे म्हणून नाही तर आपण स्थानिक म्हणून वावरलं पाहिजे यासाठी मराठी भाषा ही सगळ्यांना आलीच पाहिजे आणि त्यासाठी हा आमचा उपक्रम दरवर्षी असतो आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की मराठी भाषा ही बोलली गेली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाला अशोक गरड, सुहास बनसोडे, गणेश आठवले, रवी अहिरे, निखिल चव्हाण व मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.